भंडाऱ्यातील खापा इथल्या डांबर मिक्स प्लांटमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. डांबर मिक्स करत असताना प्लांटमधून प्रदूषित धूर निघतोय, त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केलाय. बदलापूरच्या कात्रप परिसरातील रिंग रोड परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. नागरिकांना या दुर्गंधीतूनच प्रवास करावा लागतोय, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तसंच या भागात भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढलाय, त्यामुळे प्रशासनानं या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी केली जाते. कल्याण डोंबिवली शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. सार्वजनिक रस्ते तसंच फुटपाथवर कचरा फेकणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार आहे. यासाठी विशेष पथक असलेल्या मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा भागात भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता दाखवण्यासाठी विविध लक्षवेधी आंदोलनं केली जात आहेत. तरीही प्रशासन आणि राज्यकर्त्यांकडून उपोषणाची कोणतीच दखल घेतली गेली नाही, त्यामुळे कात्रज चौक अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुलांनी गुलाबाचं फूल देत गांधीगिरी आंदोलन केलं, ज्याची पुण्यात जोरदार चर्चा. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रिक्षा संघटनेनं आरटीओ विरोधात भीक मागू आंदोलन केलं. गेल्या 1.5 वर्षापासून सांगलीतल्या परिवहन विभागाचा कारभार मुख्य अधिकाऱ्यांच्या विनाच सुरू आहे, त्यामुळे प्रचंड गोंधळ सुरू आहे असा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी भिकेतून जमा झालेले पैसे आरटीओला देण्यात आले. अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. अंधेरीच्या बेलव्ह्यू हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या सिनेमाचं शूटिंग संपवून घरी आला होता, त्यावेळी त्याची तब्येत बिघडली. अभिनेता शाहरुख खाननं शिर्डीत जात साईबाबांचं दर्शन घेतलंय. यावेळी त्याची मुलगीही उपस्थित होती. डंकी टीम सोबत तो साईंच्या दर्शनासाठी आला होता. सिनेमाच्या यशासाठी त्यानं साईंना साकडं घातलं. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 120 कोटींचा बिग बजेट सिनेमा 22 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. विकासाचा ध्यास म्हणजे 24